आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन या चॅप्टरमधलं सम ऑफ फर्स्ट इयर टर्म्स ऑफ आणि एपी अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या इयर पदांची बेरीज या फॉर्म्युल्यावर असणारी या सूत्रावर असणारी काही उदाहरणं आपण पाहणार आहोत. त्यात मी एक उदाहरण आता घेतोय, ते आहे प्रॅक्टिस सेट 3.3 मधला क्वेश्चन नंबर जो आहे तो क्वेश्चन नंबर 4. प्रॅक्टिस सेट 3.3 मधला क्वेश्चन नंबर 4 आहे. In an AP, 19 term is 52 and 38 term is 128. Then find the sum of the first 56 terms of an AP. एका अंकगणिती श्रेणीचं 19वं पद 52 आणि 38वं पद हे 128 आहे. तर त्या अंकगणिती श्रेणीतल्या पहिल्या 56 पदांची बेरीज किती असा प्रश्न विचारलेला आहे. आता बघा, खर तर इथं मला फर्स्ट टर्म दिलेलीच नाही, कॉमन डिफरन्स सुद्धा माहित नाही, म्हणून मला इथं मानावं लागेल लेट फर्स्ट टर्म इक्वल टू ए. समजा पहिले पद बरोबर ए, बरोबर आहे. कॉमन डिफरन्स बरोबर डी, साधारण फरक जो आहे तो साधारण फरक डी आहे, बरोबर आहे. आता बाळांनो यात 19वं पद दिलेले 19th टर्म 19वे पद हे दिलेले तुम्हाला, म्हणजे काय दिले तर T19 दिलेले. किती बाळांनो? 52. इथं एन बरोबर किती मला सांगा, मग एन बरोबर 19, कारण का 19वं पद आहे, एन म्हणजे पद क्रमांक टर्म नंबर आहे, बरोबर आहे. मग सो टीएन चा फॉर्म्युला, टीएन इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस 1 इन टू टी, म्हणजेच T19 इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट 19 मायनस 1 इन टू टी. आता T19 T19 किती आले बघा, किती दिलेले 52 दिलेले, बरोबर 1 अधिक किती आलं 19 वजा 1 म्हणजे 18 डी. क्रमांक देऊया 1, 19 टर्म वरून 1 आपणाला इक्वेशन मिळालं. आता पुढे दिलेले 38th टर्म म्हणजेच 38वे पद, म्हणजेच काय तर बरोबर T38 बरोबर किती दिलेले 128, म्हणजे इथं एन बरोबर किती दिलेले 38 दिले, एन बरोबर किती दिलेले 38 दिले. आता टीएन चा फॉर्म्युला वापरूया, सो टीएन बरोबर ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस 1 इन टू टी, म्हणजेच T38 बरोबर ए अधिक 38 वजा 1 गुणिले डी. टी 38 किती दिलेले तुम्हाला 128 दिलेले, बरोबर ए अधिक 38 वजा 1 म्हणजे किती आलं 37 डी. आता इथं ए आणि डी च्या व्हॅल्यू काढल्या पाहिजेत बाळांनो, बरोबर ए आणि डी च्या व्हॅल्यू काढल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटत असेल, परंतु इथं पद क्रमांक कसं दिलेत बघा, 19th टर्म दिले 19वं पद, लक्ष द्या इकडे मी काय सांगतोय ते, 19th टर्म दिले 19वं पद आणि दुसरं टर्म दिलेले 38वं 38th टर्म आणि काय विचारलंय तर एस 56 विचारलंय, म्हणजे सम ऑफ 56 टर्म. ह्या दोघांची जर बेरीज केली 19 अधिक 38
बरोबर किती आलं 57 त्याच्यापेक्षा एक न कमी म्हणजे 56 पदांची बेरीज विचारलेली आहे म्हणजे एकूण पद किती त्या दोघांची जर बेरीज केली तर किती 57 येणार आहे आणि 19 अधिक 38 म्हणजे 57 त्यातून एक कमी केला तर किती 56 विचारले तुम्हाला 56 पदांची बेरीज विचारले म्हणजे एस 56 विचारले असं जेव्हा असतं तेव्हा त्या दोन इक्वेशन पूर्ण सोडवण्याची आवश्यकता नाही बाबा इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 हे पूर्ण सोडवण्याची आवश्यकता नाही नाहीतर काय मुलं करतील मग आता सोडवून जरी बघितलं बघूया सोडवून काय होईल आता सोडवून काय होते बघूया चला ठीक आहे मी जरा मार्ग डायरेक्ट सांगितला तुम्हाला हे परत आणखीन सांगतो रिपीट करतो हे का करायचं त्याच्या पाठीमागचं कारण तुम्हाला सांगतो बघा इथं ए ला इलिमिनेट करावा लागेल ए घालवावा लागेल हे टू लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मिळालेत आपल्याला दोन चलातील रेषीय समीकरण हे एक मिळाले आणि हे दुसरं दोन चलातलं रेषीय समीकरण मिळालं त्यातला ए ला घालवायचं आहे आपल्याला ए ला का घालवायचं आहे त्याचा कोएफिशियंट म्हणजे सहगुणक समान आहे बरोबर आहे मग इथं काय करावं लागेल तर इलिमिनेट होणार ए आहे आणि राहणार डी आहे डी चा कोएफिशियंट जो आहे तो दोन मध्ये मोठा आहे म्हणून दोन मधून एक वजा करूया म्हणजे 2 - 1 म्हणजे काय येणार आहे 128 बरोबर ए अधिक 37 बी वजा 52 बरोबर ए अधिक 19 बी वजा बाकी करतोय इथं वजा ए इथं सुद्धा वजा ए इथं अधिकच काय होईल वजा होईल इथं किती राहिलं 6 बरोबर आता 37 मधून 19 गेलं किती आलं बघा बरोबर आहे 18 अधिक ए तर कॅन्सलच होणार आहे 18 आता 18 न 76 ला भाग जात नाही बाळा कसं येईल ते कसं येणार आहे 76/18 पूर्ण भाग जात नाही कारण 18 च्या टेबल मध्ये पाढ्यामध्ये 18 ✕ 72 76 ला भाग जात नाही मग असं द्यावी येतं त्यावेळी काय करायचं बाळा मग आता इथं या गणितामधली गंमत काय ह्या गणितामध्ये गंमत आहे तुम्हाला 19 टर्म दिले कुठली टर्म दिलेली 19 टर्म दुसरी टर्म दिलेले 38 टर्म आणि विचारताना काय विचारले सम ऑफ 56 टर्म म्हणजे एस 56 विचारलेले हे विचारलेले तुम्हाला बरोबर आहे आता या दोघांची जर ऍडिशन केली तर 19 + 38 म्हणजे पद क्रमांक आहे त्या पद क्रमांकाची बेरीज केली तर एकूण पदांची बेरीज केली तर किती येणार आहे तुमची 57 येणार आहे त्यातून एक वजा केला तर 56 येत आहे किती येत आहे 56 असं जेव्हा उदाहरणामध्ये असेल त्यावेळी या दोन्ही समीकरणांची वजाबाकी न करता बेरीज करा बघा काय होतंय काय करा बेरीज करा म्हणजे इक्वेशन नंबर 1 + 2 म्हणजेच 52 = a + 19b सॉरी 18b 18b प्लस 128 = a + 37b बरोबर आहे बेरीज करूया काय आलं 8 × 2 = 10 आता 1 × 5 = 7 = 8 180 बरोबर ए अधिक ए बरोबर आहे दोन ए आलं अधिक त्या दोघांची जर बेरीज केली तर किती येते बघा 8 × 7 = 15 = 5 आता 1 × 3 = 4 = 5 म्हणजे किती आलं 55b त्याला क्रमांक द्या 3 त्याला क्रमांक द्या 3 डायरेक्ट एक बेरीज करून घेऊया आता पुढे म्हणूया लेट अस फाइंड एस 56 म्हणजे 56 पदांची बेरीज म्हणजे एस 56 विचारलेले आता आपण एस 56 शोधू एस 56 शोधूया हे विचारलेले तुम्हाला बरोबर आहे मग आता एसएनचा फॉर्म्युला मांडा काय एसएन = बरोबर एसएन = आता इथं फर्स्ट टर्म घेतलेले म्हणजे दोन फॉर्म्युला पैकी फर्स्ट टर्म वापरलेला फॉर्म्युला म्हणजे n / 2 ((2a + n-1)) रेक्टॅंगल ब्रॅकेट कंप्लीट हा फॉर्म्युला वापरायचा का तर इथं फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स दिला म्हणजे फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स असणारा जो फॉर्म्युला आहे तो हा आहे फॉर्म्युला
बरोबर आहे मात्र s 56 शोधायचे आहे म्हणजे इथं आपणाला n बरोबर किती आहे 56 आहे 56 पदाची वेळ म्हणजे s 56 इक्वल टू 56 अपॉन 2 इन ब्रैकेट 2a प्लस इन ब्रैकेट 56 माइनस 1 इनटू d रेक्टेंगल ब्रैकेट कंप्लीट अलग लक्षात फक्त n ची व्हॅल्यू बदलली मग आता काय आलं बघा बघू s 56 इक्वल टू आता 56 ला 2 ने भाग होतोय 2 2 ने 4 82 16 आणि चौकटी कंसात काय आलं बघा 2a अधिक 55 d आता ह्या रेक्टेंगल ब्रॅकेटची किंमत इथं काढलेली आपण बघा आहे का बघा 2a अधिक 55 d याची किंमत किती आहे 180 म्हणजे a आणि d सेपरेट काढायची गरज नव्हती मला म्हणून मी s 56 बरोबर 28 गुणिले त्याची किंमत किती आहे 180 कुठून घेतलं हे फ्रॉम 3 3 वरून आता फक्त हा गुणाकार करा म्हणजे s 56 युनिट प्लेसचं जे 0 आहे ते तसं दिलं 18 ने गुणला 18 8 144 144 4 7 14 18 2 36 36 अधिक 14 बरोबर किती येणार आहे 50 म्हणजे की उत्तर किती आलं 5040 सो सम ऑफ 56 टर्म ऑफ गिवन एपी म्हणजे एपी काय दिलेली असेल ती ऑफ गिवन एपी इक्वल टू 5040 म्हणून दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे दिलेल्या अंकगणिती श्रेणीच्या सॉरी हा शब्द राहिला माझा पहिल्या 56 पदांची बेरीज 56 पदांची बेरीज किती येते 5040 किती येते 5040 अशा पद्धतीने तुम्ही उदाहरण सोडवू शकता हे क्वेश्चन नंबर 4 मध्ये बरोबर आहे आता बघा याच्याशी सुसंगतच एक उदाहरण आहे ते उदाहरण मी तोंडी सांगतो ते तुम्ही लिहून घ्या म्हणजे तुम्ही सोडवाल ते चला लिहा सोडवा सांगतो मी आता उदाहरण अशा सारखं उदाहरण सांगतो लिहून घेता इफ फिफ्थ आर फिफ्थ अँड ट्वेल्थ ऑफ एन एपी बघा इफ फिफ्थ अँड
10 terms of an AP are 14 and 35 respectively. Then find the sum of the first 16 terms of an AP. For example, if the 5th and 12th term of an AP are 14 and 35 respectively, then find the sum of the first 16 terms. मराठीवाल्याचं सांग. जर एखाद्या अंकगणितीय श्रेणीचे पाचवे व बारावे पद अनुक्रमे 14 व 35 असेल तर त्या अंकगणितीय श्रेणीच्या पहिल्या 16 पदांची बेरीज किती? तर त्या अंकगणितीय श्रेणीच्या पहिल्या 16 पदांची बेरीज किती? सोडवाल तुम्ही, त्यात शंका नाही. चला ठीक आहे. आता त्यानंतर आता क्वेश्चन नंबर 6 जो राहिलेला आहे तो क्वेश्चन नंबर 6 बघूया बाळांनो. यातलाच क्वेश्चन नंबर 6 आहे. बरोबर आहे. काय सांगितलंय? सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स ऑफ एन एपी इज 3300. सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स ऑफ एन एपी इज 3300. देन फाइंड द 28th टर्म ऑफ एपी. एका अंकगणितीय श्रेणीतील पहिल्या 55 पदांची बेरीज 3300 असल्यास त्या श्रेणीचे 28वे पद किती? 28वे पद किती विचारलेले. फारस कठीण आहे असं नाही बघा. आता बघा, फक्त हे रिव्हर्स करावं लागेल. सम दिलेले टर्म काढायचे, जिथं टर्म दिले होते सम काढायचे होते. आता हे उलट आहे कारण मग त्यासाठी मला हे फर्स्ट टर्म घ्यावीच लागेल आणि कॉमन डिफरन्स हा घ्यावाच लागेल. आता पुढे काय दिलेले? टर्म दिलेले नाही, तुम्हाला सम दिलेले, बेरीज दिलेले. बेरीज किती पदांची बेरीज दिली हे या आयडिया शिकवतो तुम्हाला. हे उदाहरण काही गोष्टीमध्ये तुम्हाला, ह्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील बाळा. इथं जसं लक्षात ठेवलं 19 + 38 बरोबर 57, 57 - 1 म्हणजे 56, म्हणून 56 पदांची बेरीज विचारली होती आणि त्याला काय करायचं? बेरीज करायची. बेरीज केली की तुम्हाला डायरेक्ट उत्तर मिळू शकतं. बरोबर आहे. आता हे एमटीएसला सुद्धा अशा पद्धतीचं उदाहरण विचारलं जाईल बाळांनो आणि तुम्हाला डायरेक्ट एवढं मोठं उदाहरण सुद्धा 1 मार्कामध्ये तुम्हाला सोडवता येणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जेणेकरून बाह्य परीक्षेच्या दृष्टीनं तयारी करणं करायचे असेल तर तुम्हाला ह्याच्यावर थोडस थिंकिंग करावं लागेल. बरोबर आहे. बरं, आता पुढे इथं काय दिले? सम ऑफ 55 टर्म्स, सम ऑफ 55 टर्म्स 55 पदांची बेरीज. म्हणजेच काय? बरोबर यस 55 बरोबर किती दिलेले? 3300 दिलेले. बरोबर. म्हणजे एन बरोबर किती घेतलेले? इथं एन बरोबर 55. आता मला एसएनचा फॉर्म्युला वापरावा लागेल. लास्ट टर्म माहित नाही मग कोणता फॉर्म्युला घ्यावा लागेल? तर एसएन बरोबर काय सूत्र आहे? एन अपॉन 2 इन रेक्टॅंगल ब्रॅकेट 2a प्लस इन ब्रॅकेट एन मायनस 1 इंटू डी. बरोबर. आता एन दिलेले तुम्हाला 55 म्हणजे एस एन बरोबर, म्हणजे एस 55 बरोबर 55/2 चौकटी कंसात 2 ए ची किंमत माहित म्हणून ए तसंच देतो अधिक इथं काय आहे 55 - a × d आणि चौकटी कंस पूर्ण. आता एस 55 ची सुद्धा किंमत माहित आहे आपल्याला. एस 55 ची किंमत किती आहे? 3300 बरोबर 55/2 चौकटी कंसात इथं बाहेर मला 2a + 2a + 55 - 1 म्हणजे किती आलं? बरोबर आहे 54d. 54d आहे. बरोबर आहे. आता वारक्याने विचार जर केला तर ही सगळी पद इकडे घ्या, म्हणजे किंवा दुसरा एक क्रिया करता येईल की ही जरा बारकाईने जर विचार केला इथं तर काय होईल बघा. 55/2
गुणिले आता 2 1 2 आणि 54 या दोन्ही इवन नंबर्स आहेत समसंख्या आहेत म्हणजे यातून कॉमन 2 निघू शकतो काय येईल 2 कॉमन येईल म्हणजे 2 कॉमन जर घेतला तर इथं राहिलं a प्लस आता 54 मधून 2 कॉमन घेतले म्हणजे 52 नाही राहणार 52 वो यावर टू डिवाइड 54 बाय 2 म्हणजे 54 ला 2 ने भाग करायचा पाहिजे म्हणजे किती आला 27 आलं बरोबर आहे आता या 2 ला हे 2 कॅन्सल झालं बरोबर आहे आता हे 55 55 गुणाकाराच्या स्वरूपात यावर झालं बरोबर आहे कशाच्या स्वरूपात ही भागाकाराच्या स्वरूपात ही बरोबर a अधिक 27 b आता 55 ने भाग करावा खरं तर बघा डायरेक्ट ए 6 55 330 बघा की कसं आहे कारण दोन अंकी संख्या आणि तीन अंकी संख्या घ्यायला गेलं तर दोन ला दोन अंकी संख्या चालणार नाही भागाकार कसा करायचा सांगतो मी इथं दोन अंकी संख्या आहे वरची सुद्धा दोन अंकी संख्या घेतली परंतु हे काय आहे डिव्हिजन आहे भाज्य आहे म्हणजे 33 लहान होतोय 55 मोठं होतोय डिवाइडर हा आहे तो डिवाइडर मोठा होतो डिव्हिडंड लहान होतो म्हणून मला एक शून्य वाढवावा लागेल म्हणजे 330 घेतलं मग ही जोडी करूया शून्याची जोडी 5 ला आणि 5 ची जोडी 33 ला तुम्ही दोन संख्या का घेतल्या कारण एक संख्या रिकामी राहते ना 5 ला 3 जर घेतलं तर एक 3 संख्या रिकामी राहते म्हणून 33 घेतलं 5 6 30 आता 55 ला जर तुम्ही 6 ने गुणलं तर काय येते बघा 6 5 30 शून्य 7 3 6 5 30 संख्या 33 म्हणजे किती आलं 330 55 1 55 55 स 330 आणि पुढचं शून्य तसं दिलं म्हणजे 7 बरोबर a आधी 27 दिली ह्याला क्रमांक दिला 1 त्याला क्रमांक किती दिला 1 दिला बघा बरोबर आहे क्रमांक किती दिला 1 आता यावरून a काढता येत नाही d काढता येत नाही पण डायरेक्ट तुम्हाला 28 टर्म काढता येऊ शकते लेट अस फाइंड टर्म काढायचे सम नाही काढायचे म्हणून T20 आता आपण T28 शोधू बरोबर आहे म्हणजे n बरोबर किती दिलेले आहे 28 आता T28 काढायचे म्हणजे फॉर्म्युला घ्यावा लागेल मला Tn चा Tn बरोबर a अधिक कंसात n वजा 1 गुणिले d आता n किती आहे 28 आहे म्हणजे T28 बरोबर a अधिक कंसात 28 वजा 1 गुणिले d म्हणजे T28 बरोबर a अधिक 28 वजा 1 म्हणजे किती आलं 27 बरोबर आहे अरे पण a अधिक 27 b याची किंमत मला माहित आहे ना कुठे आहे बघा ए अधिक 27 बी ची किंमत किती आली 7 म्हणजे टी 28 किती येणार 60 कुठून घेतले हे फ्रॉम 1 एक वर बरोबर आहे सो वी राइट हियर सो 28 टर्म ऑफ एन एपी इक्वल टू किती 60 म्हणून अंकगणिती श्रेणीचे हे पेपर 28 वे पेपर 28 वे पेपर बरोबर किती येत आहे 60 अंकगणिती श्रेणीचे 28 वे पेपर बरोबर किती येणार आहे 60 येणार आहे अशा पद्धतीने तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता आता याच्याशी सुसंगत जे आहे ते सुसंगत उदाहरण आपण तुम्हाला मी देतो म्हणजे इथं आपणाला सम दिली होती त्याच्यावरून टर्म काढायला सांगितलं होतं आता ह्यात दुसरं एक उदाहरण म्हणजे बघा लिहून घ्या आता हे सोडवताना
इथं पद दिली होती 55 बरोबर आहे 55 आता ही आयडिया लक्षात कशी ठेवायची 55 आहे त्यामध्ये एकमेवला किती आलं बरोबर आहे 56 त्याचा भागिले 2 केलं किती आलं 28 म्हणजे इथं 55 पदांची बेरीज दिली होती आणि तुम्हाला 28वा पद विचारलं की तो पद विचार होतं 28वा पद विचार होतं आता सेम उदाहरण बघा लिहून घ्या सम ऑफ फर्स्ट 31 टर्म्स ऑफ एन एपी सम ऑफ फर्स्ट 31 टर्म्स ऑफ एन एपी इज 186 सम ऑफ 31 टर्म्स ऑफ एन एपी इज 186 देन फाइंड इट्स 16th टर्म एका अंकगणिती श्रेणीच्या 31 पदांची बेरीज ही 186 आहे एका अंकगणिती श्रेणीच्या 31 पदांची बेरीज 186 आहे तर तिचे 16वे पद काढा तर तिचे 16वे पद काढा बरोबर आहे हे तुम्ही उदाहरण सोडवा आता असंच उदाहरण आहे पण इथं देताना काय केले इथं जरा उलट उदाहरण दिले इथं सुद्धा मी सांगताना काय सांगितलं 31 पदांची बेरीज दिली विचारले तुम्हाला 16 कसं आलं 31 अधिक 1 बरोबर 32 भागिले 2 बरोबर किती आलं 16 आलं म्हणजे तुम्हाला 31 पदांची बेरीज दिली 16वा पद 16वा पद काय आहे ते काढायचं सेम असंच सोडवावं लागेल तुम्हाला उदाहरण बरोबर आहे आता त्यानंतर पुढे दिलेले 8th टर्म ऑफ एन एपी इज 36 8th टर्म ऑफ एन एपी इज 36 लिहून घ्या उदाहरण आता हे काय झालं हे तुम्हाला दुसरं उदाहरण सोडवायला दिलेले कळलं का लक्षात येतंय का काय म्हणलं इफ द सम ऑफ 31 टर्म ऑफ द 31 टर्म ऑफ एन एपी इज किती दिलं होतं 186 देन फाइंड इट्स 15th टर्म म्हणजे एका अंकगणिती श्रेणीच्या 31 पदांची बेरीज 186 आहे तर त्या अंकगणिती श्रेणीचे 15वे पद काढा हा प्रश्न दिला विचारला आता त्यातच दुसऱ्या प्रकारचा म्हणजे हेच जरा रिव्हर्स प्रोसेस नंतर बघितलं हे आपण जरा यात नाही आता हे एक्स्ट्राचे क्वेश्चन घेतोय मी जास्तीचे प्रश्न घेतोय बघा एक्स्ट्रा क्वेश्चन घेतोय आता एक्स्ट्रा क्वेश्चन मी घेणार नाही बरं मी घेतो चला ठीक आहे एट टर्म ऑफ एन एपी इज 36 देन फाइंड इट्स 15th टर्म बघा एका सॉरी एट टर्म ऑफ एन एपी इज 36 देन फाइंड द सम ऑफ इट्स 15th टर्म एका अंकगणिती श्रेणीचे 8वे पद 36 आहे तर तिच्या पहिल्या 15 पदांची बेरीज किती परत रिपीट करतो बघा इफ एट टर्म ऑफ एन एपी इज 36 देन फाइंड द सम ऑफ इट्स फर्स्ट 15 टर्म एका अंकगणिती श्रेणीचे 8वे पद 36 असेल तर त्या श्रेणीच्या पहिल्या 15 पदांची बेरीज किती आता मानो इथं आपणाला सम विचारलेले टर्म दिलेले या अगोदरच्या उदाहरणामध्ये मी जे सोडून दिलं तिथं सम दिली होती तुम्हाला टर्म शोधायची होती बरोबर आहे मग आता इथं बघूया मग आता हे समचं फॉर्म्युला पहिला वापरून चालणार नाही मग तुम्हाला फर्स्ट टर्म माहित आहे का तर फर्स्ट टर्म दिलेली नाही पहिले पण दिलेली नाही कॉमन डिफरन्स सुद्धा दिलेला नाही मग ते मानावं लागेल तुम्हाला फर्स्ट टर्म इक्वल टू ए अँड कॉमन डिफरन्स इक्वल टू डी देन हिअर एट टर्म म्हणजे 8वे पद त्या श्रेणीतलं 8वं पद काय दिलेले तर 36 दिलेले म्हणजे टी आर बरोबर किती दिलेले 36 दिलेले म्हणजे एन बरोबर तुम्हाला इथं दिलेले किती दिलेले 36 नव्हे कितव पद दिलेले 8वं एन बरोबर 8 आता हे 8वं पद आहे म्हणजे इथं एसएन चा फॉर्म्युला चालणार नाही फॉर्म्युला कुठला वापरला पाहिजे बरोबर आहे टीएन चा मग टीएन चा फॉर्म्युला काय आहे टीएन इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस वन इंटू डी म्हणजेच टी ए इक्वल टू ए
plus in bracket 8 minus 1 into D. T8 दिलेले, कि दिलेले T8 equal to 36 equal to 8 plus 8 minus 1 means 7D. This is the equation number 1. बरोबर आहे, हे समीकरण क्रमांक 1 मिळाले. आता पुढे लेट अस फाइंड सम ऑफ 15 फर्स्ट 15 टर्म्स. म्हणजे आता आपण पहिल्या 15 पदांची बेरीज शोधूया. लेट अस फाइंड sum of the first 15 terms is S15. Here we have to find out the S15. आता आपण S15 काढू. T8 दिले. आता काय शोधायचे? तर S15 शोधू. बरोबर आहे. म्हणजे इथे n बरोबर किती दिलेले आहे तुम्हाला बघानो. बरोबर आहे. n बरोबर दिलेले आहे 15 दिलेले आहे. मग आता फार्मूला वापरताना SN चा वापरायचा. पुन्हा SN चे दोन फॉर्म्युले. पण त्यातला कुठला नक्की फॉर्म्युला वापरायचा? इथं आपण फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स घेतलेला आहे. जिथे फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स हे दोन्ही गोष्टी बाबी वापरलेले आहेत त्याचा फॉर्म्युला म्हणजे मेन फॉर्म्युला आहे तो Sn इक्वल टू कुठला आहे n अपॉन 2 इन रेक्टेंगल ब्रॅकेट 2a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट इन 2d. सो S15 इक्वल टू 15 अपॉन 2 इन रेक्टेंगल ब्रॅकेट 2a plus in bracket 15 minus 1 into d. So we write here S15 equal to 15 upon 2 in rectangular bracket 2a. Now plus 15 minus 1, what we get here? 14, 14b. Now 2 and 14, both these are the even numbers. So we have to take the 2 common from these two. Dona ni chauda ya dohi sankhya. समसंख्या म्हणून त्यातून दोन सामायिक निघे S15 बरोबर 15 छेद 2 म्हणजे गुणिले 2 कंसात इथं काय राहिले बघा आता a राहिले दोन कॉमन घेतलेले अधिक इथं 14 चा एक 2 हा फॅक्टर बाहेर घेतला म्हणजे इथं राहिले 7 d बरोबर ना म्हणलं तर 7 2 14 होईल आता या 2 ला हे 2 कॅन्सल होईल म्हणजे S15 बरोबर 15 गुणिले a अधिक 7d ची किंमत माहिती आहे तुम्हाला किती आहे 36 बरोबर आहे हे कुठून घेतलं बघा नो फ्रॉम किती आहे फ्रॉम 1 1 वरून कुठून घेतलं 1 वरून आता गुणाकार करा म्हणजे तुम्हाला बेरीज मिळाली S15 बरोबर 15 असं 9 वर्षी 0 आता 9 15 अधिक 45 आणि 9 54 म्हणजे 540 आली. सो सम ऑफ sum of first 15 terms of an AP 15 terms of an AP म्हणजे किती आली इक्वल टू 540 म्हणून अंकगणिती श्रेणीचा पहिल्या 15 पदांची बेरीज किती येते 540 बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे जे उदाहरण सोडवू शकता बरोबर आहे. असं तुम्ही उदाहरण सुद्धा तयार करू शकता बाळांनो. याच पद्धतीचं उदाहरण तुम्ही तयार करू शकता. आता हे एक्स्ट्राचं उदाहरण होत. बरोबर आहे. आता त्यानंतर प्रॉब्लेम से तुम्हाला एक क्वेश्चन घेऊया आपण. एक्स्ट्रा
झाले बरोबर आहे बघा तर प्रॉब्लेम चे मग क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो क्वेश्चन नंबर 4 घेऊया प्रॉब्लेम से 3 आणि त्यातला क्वेश्चन नंबर जो आहे तो क्वेश्चन नंबर 4 काय सांगितलंय बघा The AP is in which fourth term is a minus 15 and ninth term is a minus 30. Find the sum of the first 10 terms. 10 numbers means 10 terms. एका अंकगणिती श्रेणीतलं चौथं पद जे आहे ते वजा 15 आणि नववं पद जे आहे ते वजा 30 आहे. तर त्या अंकगणिती श्रेणीतल्या पहिल्या 10 पदांची बेरीज काढायला सांगितले. आता मात्र इथं तुम्हाला फर्स्ट टर्म ही घ्यायचं लागेल. आता इथं शॉर्टकट काय वापरावं लागणार नाही बघा का शॉर्टकट का वापरता येणार नाही कारण इथं तसे पद्धतीची रचना केलेली नाही चौथं पद दिलेले चौथं पद आणि नववं पद दिलेले 9 4 किती आले 13 13 तून 1 गेला किती आलं 12 आणि इथं विचारलंय 10 पदांची बेरीज म्हणजे इथं अपेक्षित असं आहे त्यांना की तुम्ही फर्स्ट टर्म सुद्धा काढा आणि कॉमन डिफरन्स काढा आणि मग तुम्ही एस टेन शोधा म्हणजे पहिल्या 10 नंबरची 10 टर्मची बेरीज करा मग आता नाइन्थ टर्म दिलेली आहे तुम्हाला कुठली टर्म दिलेली नाइन्थ टर्म म्हणजे नववे पद दिलेले नववे पद म्हणजे टी नाइन दिलेले टी नाइन बरोबर किती वजा 15 दिलेले म्हणजे एम बरोबर किती 12 मिळतं एन बरोबर 9 आहे आता टी एन चा फॉर्म्युला वापरा टी एन बरोबर काय फॉर्म्युला ए अधिक कंसात एन वजा ए गुणिले डी म्हणजेच टी 9 बरोबर ए अधिक 9 वजा ए गुणिले डी टी 9 किती आहे बरोबर आहे वजा 15 बरोबर ए अधिक 9 वजा 1 म्हणजे 8 डी क्रमांक देऊया एक बरोबर आता पुढे सॉरी फोर्थ टर्म दिलेली ना सॉरी बाळा फोर्थ टर्म पहिली दिलेली फोर्थ टर्म दिलेली फोर्थ टर्म दिलेली चौथे पद दिलेली सॉरी म्हणजे इथं एन बरोबर 4 इथं टी 4 पाहिजे होत इथं सुद्धा टी 4 पाहिजे इथं 4 वजा 1 म्हणजे किती आलं 3 डी बरोबर पुढे नाइन्थ टर्म दिली आहे तुम्हाला आता नाइन्थ टर्म नववे पद म्हणजेच टी नाइन दिले बरोबर किती वजा 30 म्हणजे एन बरोबर किती एन बरोबर 9 दिलेले म्हणून फॉर्म्युला परत टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा ए गुणिले डी म्हणजेच टी 9 बरोबर ए अधिक कंसात 9 वजा 1 गुणिले डी आता टी 9 दिलेले किती दिलेले वजा 30 बरोबर ए अधिक 9 वजा 1 म्हणजे 8 डी क्रमांक देऊया 2 आता बघा हे दोन्ही इक्वेशन सॉल्व करावे लागतील मला असं एक इक्वेशन झालं आपलं परंतु त्यामध्ये तो क्रम येत होता संबंध येत होता तिथं इथं संबंध येत नाही बाबा मग इथं डायरेक्ट तुम्हाला 8 3 11 येत आहे तुम्हाला 12 पदांची बेरीज नाही विचारलेली बाबा 10व्या पदा 10 पदांची बेरीज विचारलेली म्हणून काय करावं लागेल तर ए आणि डी च्या दोन्हीच्याही व्हॅल्यू फाइंड आउट करायला लागतील मग दोन्हीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचं असेल तर ए किंवा डी हे दोन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मिळालेले त्यापैकी दोन्ही पैकी एका व्हेरिएबलला आपल्याला इलिमिनेट करावं लागेल मग कुणाला इलिमिनेट करूया तर ज्याचा कोएफिशियंट इक्वल आहे म्हणजे सहगुणक समान आहे असा मग सहगुणक समान कुणाचा इथं इथं ए चा आणि इथं ए चा सहगुणक एक एक आहे म्हणजे ए ला घालूया बरोबर आहे म्हणजे या दोघांचा मधील ए या व्हेरिएबलचं इलिमिनेशन करा आता त्यांची साइन जे चिन्ह जे समान आहे म्हणजे काय करायला लागेल सबट्रॅक्शन करायला लागेल मग आता कुणातून जाणार ए आहे राहणार कोणतं आहे डी आहे मग डीचा कोएफिशियंट मोठा कुठे आहे तो दुसऱ्यामध्ये म्हणून दुसऱ्यातून पहिलं इक्वेशन काय करावं लागेल वजा करावं लागेल बरोबर आहे इक्वेशन नंबर 2 मायनस 1 म्हणजे मायनस 30 इक्वल टू ए प्लस 8 डी
minus minus 15 equal to a plus इचारे बगा 3 subtraction करतो या चार्त चिन्न बदलाई लागते इता वजा आहे त्याच्या ऐवजी अधिक करावा लागेल इता अधिक आहे त्याचं वजा करावा लागेल इता ही अधिक आहे त्याचं काय करायला लागेल वजा करायला लागेल आता या दोघांची चिन्ह भिन्न आहेत म्हणजे वजाबाकीच केली पाहिजे वजा 30 अधिक 15 म्हणजे 30 मधून 15 गेले 15 आलं परंतु मोठी संख्या जी आहे ती 30 आहे 30 ला ऋण चिन्ह म्हणून 15 ला ऋण चिन्ह द्यावं लागेल हे a प्लस आहे हे a मायनस आहे म्हणजे a ला a कॅन्सल झालं इथं अधिक 8 आहे वजा 3 भी आहे म्हणजे दोघांचे चिन्ह वेगळे आहेत म्हणजे वजाबाकी करायला लागेल म्हणून 8 मधून 3 गेले 5 मोठं 8 आहे 8 ला धन चिन्ह म्हणून इथं धन चिन्ह द्यावं लागेल बरोबर 5 ने 5 गुणाकाराच्या स्वरूपात आहे या बाजूला आलं बरोबर आहे भागाकाराच्या स्वरूपात वजा 15 भागिले 5 बरोबर b वजा 15 भागिले 5 म्हणजे किती आलं वजा 3 बरोबर b म्हणजे b ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला सबस्टिट्यूट सबस्टिट्यूट d इक्वल टू -3 इन इक्वेशन दोन्ही पैकी एका इक्वेशन मध्ये भरायला पाहिजे मी पहिल्या इक्वेशन मध्ये बसतो इन इक्वेशन 1 म्हणजे d बरोबर वजा 3 ही किंमत काय करूया समीकरण कुठल्या समीकरणात 1 मध्ये भरू 1 मध्ये भरू पहिलं समीकरण काय आहे बघा तर वजा 15 बरोबर a अधिक 3b बरोबर त्यामध्ये b ची किंमत भरायची मला म्हणजे वजा 15 बरोबर a अधिक 3 आणि d ची किंमत सुद्धा आली आहे की ऋण 3 आली म्हणून ब्रॅकेट मध्ये द्यावं लागेल ऋण 3 आता ह्या दोघांचा गुणाकार करावा लागेल काय येते बघूया म्हणून वजा 15 बरोबर a 3 त्रिक किती आलं 9 धन ऋणचा गुणाकार ऋण झाला म्हणजे इथं वजा मिळेल आता a ची व्हॅल्यू काढायची म्हणून -9 ती लेफ्ट ला घेऊया म्हणजे काय झालं -15 +9 इक्वल टू a -15 +9 म्हणजे किती आलं 15 आणि 9 दोघांची चिन्ह वेगवेगळी म्हणजे वजाबाकी करायला लागेल मग 15 तून 9 गेले किती राहिले 6 राहिले परंतु 15 मोठं आहे म्हणून उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागेल वजा 6 बरोबर a आता a मिळाला d मिळाला लेट अस फाइंड सम ऑफ फर्स्ट 10 नंबर्स लेट अस फाइंड यस 10 आता आपण बरोबर आहे ना 10 पदांची बेरीज विचारलेली आता आपण काय करूया यस 10 शोधू आता माझ्याकडे a माहित आहे d माहित आहे म्हणजे मला फॉर्म्युला कुठला वापरावा लागेल SN चा परंतु कोणता त्यामध्ये दोन फॉर्म्युले आहेत त्याचा एक फॉर्म्युला a आणि d असणार म्हणजे SN इक्वल टू n / 2 इन रेक्टॅंगल ब्रॅकेट 2a प्लस इन ब्रॅकेट n - 1 * d रेक्टॅंगल ब्रॅकेट कंप्लीट आता व्हॅल्यू पुट करा s 10 कारण का s 10 सांगितले म्हणजे n बरोबर 10 आहे म्हणजे 10 / 2 चौपटी कंसात 2 गुणिले a ची किंमत किती आली बाळांनो -6 आली वजा 6 आली म्हणजे ब्रॅकेट मध्ये लिहितो वजा 6 कंस पूर्ण अधिक कंसात 10 वजा 1 बरोबर ना गुणिले d म्हणजे वजा 3 बरोबर आहे आता इथं s 10 बरोबर 10 / 2 म्हणजे किती आलं 5 इथं वजा 12 साईड होणे 12 पण वजा 12 येणार पुढे अधिक 10 वजा 1 म्हणजे किती आलं 9 आणि गुणिले वजा 3 आता या दोघांचा गुणाकार केला पाहिजे म्हणजे s 10 बरोबर 5 कंसात वजा 12 आणि 9 त्रिक किती आलं 27 कसलं 27 वजा 27 धन ऋणचा गुणाकार होणार आता या दोघांची चिन्ह भिन्न समान आहे म्हणजे काय करायला पाहिजे बरोबर आहे बेरीज केली पाहिजे म्हणजे s 10 बरोबर 5 गुणिले वजा 12 वजा 27 म्हणजे वजा 39 तर ना बेरीज वजा 39 दोघांची चिन्ह समान असताना बेरीज करायला लागेल जे समान चिन्ह ते द्यावं लागेल आता या दोघांचा गुणाकार s 10 बरोबर ऋण चिन्ह धन ऋणचा गुणाकार ऋण येणार आहे 5 9 45 5 7 4 5 3 15 4
19 म्हणजे -195 म्हणजे पहिल्या 10 पदाची बेरीज की देणार आहे -195 आलं लक्षात मला वाटतं आला असेल लक्षात तुमच्या हे एग्जांपल मग अशा तऱ्हेने आपण आजचा जो आहे आजचा व्हिडिओ इथंच थांबूया पुन्हा पुन्हा सांगतो चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा जी दोन एग्जांपल सांगितले ती दोन एग्जांपल तुम्ही सोडवा मध्ये त्या उदाहरणाखाली ते उदाहरण सोडवा दोन एग्जांपल सोडवा सराव करा पुन्हा सांगतोय चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि आवडला व्हिडिओ तर तुम्ही तुमच्या इतर मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ ची लिंक शेअर करा त्यांनाही लाईक सबस्क्राइब करायला सांगा बेल आयकॉनला क्लिक करा आजच्यासाठी धन्यवाद हॅव अ गुड डे